आणि आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या पैठण मधील सभेसंदर्भात। आज औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होते आहे। कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी ही सभा आयोजित केली आहे। दरम्यान सभेला गर्दी जमवण्यासंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत। सभेसाठी महिला 250 रुपये नाही तर किमान 300 रुपये द्या अशी मागणी करत असल्याचा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय। दोन कार्यकर्त्यांमधला हा संवाद आहे। या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही कोणतीही पुष्टी करत नाही आहे। सध्या सोशल मीडियावर मात्र ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे। दरम्यान ही ऑडिओ क्लिप काय आहे, त्यातला संवाद काय आपण आधी ऐकूयात। बहुत्या लेडीज म्हणून राहिल्या 300 रुपये आणले पाहिजे म्हणे। भुमरे साहेबले मोठे मंत्री बनले म्हणे सध्याला, तर थोडे 300 रुपये तरी द्यायला हवा म्हणे। ते दोन आपल्या हातात काही म्हणजे आपण ते आपल्याकडे मुद्दामच पैसे ठेवले नाही विषय 50 आपण तर तसं 400 रुपयाच म्हणलं असतं त्यांना, पण ते त्यांनी त्या हिशोबाने केलं। आपण पैसे त्यांच्या हातातच ठेवले, आपल्याकडे मी नाही पैसे ते बरं का। पैसे तू देणार ते देणार, समजा पैसे तू देणार का ते देणार, म्हणजे न तर तिथं गेल्याच्या नंतर असं नाही झालं पाहिजे भाऊ। मी बी भाऊ आपल्याकडे बघ, त्याने 2.5 लाख रुपये पाठवले होते बरं का। तर मी सचिनला म्हणलं भाऊ, म्हणलं आपल्याकडे नको घेऊ पैसे, मला म्हणले होते पैसे म्हणजे तुम्ही हे करा म्हणून। काय होतं भाऊ, अर्धे खाल्ले ना अर्धे ठेवले ना असा विषय होतो तो पुढे चालून बरं का। हे काय आपण या 10-20 हजारासाठी पुढचे रिलेशन खराब होत, म्हणजे तुम्ही विकारोडपती ते आपण धंदे करायचे। त्याचा आपला त्यांचा साला ना साला आपल्या सोबत आहे बरं का, भुमरे साहेबाच्या पोराचा। कोणाचा? भुमरे साहेबाच्या पोराचा साला। ते त्याच्याकडे ठेवलेत पैसे बरं का, ते स्वतःच देणार आहे तो मी त्याच्या हातानच आपण देणार आहे। डायरेक्ट 250 रुपयाचं आपण त्यांना पूर्ण झाले कमी जास्त करून करायला लावा थोडं फार। पैठणला जायचं ते 300 लेडी तयार झाल्या त्या, म्हणजे भाऊ मी सगळेच काढते म्हणजे कट्टर ते जवळच्या लेडीज होते आपल्या आम्ही 300 मी ते लीडर आहे मेन ती लेडीज बोलते बघा तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊन, मी तुम्हाला 2-4-5 ट्रॅक भरून देते तुम्हाला, पण 250 रुपये करणार म्हणे 300 रुपये द्यायला हवा म्हणे। कारण पैठण नाही ते सिटीत नाही म्हणे, पुरा दिवस जातो त्याच्यामध्ये। औरंगाबाद पासून ते पैठण पर्यंत होर्डिंग्स लावण्यात आले, ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत। आपल्या सोबत रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आहेत। तयारी तर जंगी दिसते आहे, स्वागत तितक्याच ताकदीनं तुम्ही करणार आहात, काय सांगाल? आता जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे। स्वागत हे जंगी होणार आहे। एअरपोर्ट पासून तर पैठण पर्यंत सगळ्या बस स्टॉपवर स्वागत त्यांचं होणार आहे। कार्यकर्ते ऐकायला तयार नाही, कार्यकर्त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला साहेबाचं स्वागत करायचं, म्हणून आम्हाला कार्यकर्त्याचं ऐकणं भाग पडतं। शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण कार्यकर्त्याच्या ज्या काही भावना आहे स्वागत करायच्या त्या आपण सगळ्याचं स्वागत स्वीकारू असं त्यांनी मला सांगितलं। बिडकीला तुम्ही थांबला आहात, मागच्या वेळेस आदित्य ठाकरे यांचा दौरा बिडकीनपासून पैठणपर्यंत झाला होता, त्यावेळेस सुद्धा मोठी गर्दी होती, त्यापेक्षा जास्त गर्दी आज तुम्ही करून दाखवणार का, ते रेकॉर्ड ब्रेक होणार का? आम्ही आदित्य थांबले म्हणून मी झालो असं नाही। आम्हाला आदित्य ठाकरेच्या सभेला किती गर्दी होती त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही। आमची सभा पैठणला आहे, ती सभा आमची कावसंकर स्टेडियमवर आहे। ह्या कावसंकर स्टेडियमवर 1994 मध्ये ही सभा माननीय बाळासाहेब ठाकरेंची सभा साहेबांची सभा तिथे झाली होती। त्याच्यानंतर दुसरी जर सभा कोणाची होत असेल तर ती एकनाथजी शिंदे साहेबांची सभा होऊ राहिली। आणि मी तुम्हाला सांगतो की सभा अशी होणार आहे की रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे। मला वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सभा झाली नाही अशी सभा ही पैठणला होणार आहे। कोणाला किती आरोप करून द्या पण सभा ही ऐतिहासिक होणार आहे। तुम्ही ही तयारी जयत करताय, जोरदार तयारी करताय, पण सोशल मीडियावर 2 व्हायरल क्लिप झालेले आहेत ज्यामध्ये 200 ते 300 रुपये घेऊन इथं कार्यकर्ते इथल्या महिला सभेसाठी जमा करण्यासंदर्भातलं संभाषण आहे आणि त्यावर आता थेट तुमच्यावर आरोप होतो। संभाषण कोणाचं आहे हे आपण अगोदर चेक केलं पाहिजे। संभाषण काय, कोणी पोर व्हायरल करतं क्लिप काढतं आणि त्यांना माहित आहे की आता इथं गर्दी फार होणार आहे, मग कुठंतरी भुमरेला बदनाम करायचं, व्हिडिओ क्लिप काढायचा, अंगणवाडीचा विषय काढायचा। अहो अंगणवाडीचं जे पत्र आहे
ते पत्राची तारीख पहा तुम्ही, त्याची वेळ बघा, म्हणजे यांना हे सुद्धा कळत नाही की सभा किती तारखेला आहे, वेळ किती आहे। त्या पत्रात वेळ हे 10 वाजेचा, आपली सभा आहे 2 तारखेला, त्या पत्रात तारीख आहे फेब्रुवारी महिन्यातली, आपली सभा आहे सप्टेंबर महिन्यात। याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ही किती बनावट चाललेली आहे। आणि क्लिपा कोणी काढतं? क्लिपा काढल्या म्हणजे तुम्हाला सांगतो हे भुमरेला बदनाम करायचं। काल परवा तर अशी एक क्लिप होती की सभा रद्द झाली म्हणून, काय पण यांना किती क्लिपा काढून द्या, किती सभा रद्द म्हणून द्या, पण आज जनता त्यांना दाखवून देणार आहे की हा तालुका कोणाच्या पार्टीशी, हे जनता त्यांना दाखवून देणार आहे। त्याचा परिणाम, क्लिपचा परिणाम आजच्या सभेवर होईल? क्लिपचा परिणाम सभेवर 1% होत नाही, उलट गर्दी वाढणार आहे। काय उलट गर्दी? आणि भोंबरे विषयी क्लिपा काय आज नवीन नाही, भोंबरे विषयी क्लिपा नेहमी चालू राहते। अहो जे तुम्हाला सांगतो यांना क्लिपा शिवाय काही काम नाही। इथं भोंबरेचा संपर्क आहे, भोंबरेचं काम आहे, शिंदे साहेबांचं प्रेम आहे। शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्या तालुक्याला त्यांनी भरघोस असा निधी दिलेला आहे। ह्या क्लिपवर लोक आमचा पैठण तालुका विश्वास ठेवत नाही। आणि काही जे आमचे विरोधक आहे आता ठाकरे गटाचे, त्यांना माहिती आहे की पैठणला ही जी गर्दी होणार आहे, मग आपण साहेबाला उत्तर काय द्यायचं? मग भुमरेंना पैसे दिले, भुमरेंना अंगणवाडीवाल्याला सांगितलं, भुमरेंना हे केलं, भुमरेंना ते केलं। अरे भुमरेकडे लोक आले कसे? तुम्ही हे पहा, हे तपासा। मला एक सांगायचं की आपण पाहतोय की संदीपान भुमरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। ऑडिओ क्लिप कितीही जरी व्हायरल केल्या, खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या तरीसुद्धा सभा टोलेजंग होणार। बाळासाहेब ठाकरे यांची 1993 साली सभा झाली होती आणि त्यानंतर ही मोठी सभा होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। त्याचबरोबर ऑडिओ क्लिपबद्दलसुद्धा त्यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे।